माता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. कृषी विभागांतर्गत धुळ्यात कृषी महोत्सवाचं आयोजन. शिरपूर शहरात एकाच वेळी घरफोड्या, नागरिकांमध्ये भीती. माहिती अधिकार कायद्याची माहिती व्हावी यासाठी धुळ्यात कार्यशाळा. मेहरगाव येथील अंगणवाडी सेविकांना वित्त आयोगाच्या निधीतून खुर्च्या, टेबल साहित्यांचं वाटप. शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे गावात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचं आयोजन. धुळ्यातील हरिओम मित्र मंडळातर्फे सप्तशृंगी माता भक्तांना टरबूज फळांचं वाटप. धुळे बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. आणि आकर्षक रथ सजवून शिरपूरचे भाविक सप्तशृंगी गडाकडे रवाना. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. शेतीला म्हणावं तसं मुबलक पाणी. शेतकऱ्याने घाम गाळून कष्टाने कमवलेल्या शेतीमालाला योग्य भाव आणि वीज या मुख्य तीन मागण्या शेतकऱ्यांच्या असतात. शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने सिंचनाच्या प्रकल्पांना प्राधान्य दिलंय. शेतीचा खर्च कमी करीत उत्पन्न वाढीसाठी यापुढे सेंद्रिय शेतीलाच प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्री नामदार डॉ सुभाष भामरे यांनी केलं. कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे शेतकऱ्यांसाठी धुळ्यातील भरतनगरमधील नेताजी मैदानावर आजपासून सुरू झालेल्या कृषी महोत्सवाचं उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते झालं. यावेळी महापौर कल्पना महाले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र जाधव, भाजपचे कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू कलाने, भाऊसाहेब पाटील, सुनील महाले, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ बी एन पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या पुस्तिका व माहितीपत्रकाचं प्रकाशन झालं. डॉ भामरे म्हणाले की पंतप्रधान कृषी सिंचन प्रकल्पात खान्देशातील काही सिंचन प्रकल्पांचाही समावेश आहे. सुलवाडे जामफळ योजना स्वतः मंजूर करून घेतली आहे. स्पेशल प्रोजेक्ट म्हणून या योजनांचा समावेश आहे. शेती थोडी करा पण बँकेकडून कर्ज घेऊ नका. कर्जाच्या व्याजाची नशा दिवसेंदिवस वाढत जाते. थोडे पण स्वाभिमानाने शेत फुलवा असं कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शेख अब्बास कुरेशी यांनी यावेळी सांगितलं. सेंद्रिय करो सब टेंशन खतम हो जाएगा. महाभारत और रामायण से हमारे देश में खेती चल रही है और एक रामायण का वो किस्सा है कि जब रावण ने सीता को हरण कर लिया तो राम फौज बनाने लगा. अभी हमारे मंत्री भी है फौज के. जब फौज बनाने लगा तो उसने अपनी फौज में इंसानों को नहीं लिया, सिर्फ बंदर भरा. और विचार करने की बात है कि भाई राम दयालु कृपालु और इंसानों को फौज पर भरोसा नहीं. लेकिन बात पता ये चलता था कि इंसानों को अगर भर्ती करता तो लंका सोने की है और इंसान लोभी है. तो एक इतिहास रामायण और महाभारत का हमने किया है कि राम राज में नैसर्गिक मिला और कृष्ण राज में सेंद्रीय मिला. और जब अपने भारत में भी कभी कभी दुष्काल होता है, कभी महापुर आते हैं, श्री कृष्ण के राज में भी ऐसे ही महापुर आया. जमीन का फूल ऊपर का बह गया, जमीन नापिक हो गई. लोग श्री कृष्ण के पास आए, महाराज हम क्या करें, खेती में पकता नहीं. कृष्ण महाराज ने कहा अरे अपने पास गोधन है और गोधन से गोवर्धन निकलता है. 2014 मध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या विश्वासाने नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधानपदी
बसवलं आणि आपल्या अशा आकांक्षा होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधान पदाचा जेव्हा अधिकार स्वीकारला आणि संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितलं की माझा भारत हा ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भागात आमचा शेतकरी स्वाभिमानी आहे, कष्ट करणारा आहे, त्याला कुठली दया कुठली सबसिडीची गरज नाही, फक्त हक्काच्या तीनच गोष्टी पाहिजेत, मुबलक पाणी, कष्टाने कमवलेल्या शेतीमालाला भाव आणि वीज. आणि या तिन्ही गोष्टींसाठी सातत्याने केंद्र सरकारने प्रयत्न केला, राज्य सरकारने आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मीही तो सिंचनाचे प्रकल्प जे आहेत आपल्या जिल्ह्यातही त्याला मी हात घातला. पंतप्रधान कृषी सिंचाई योजना त्याच्यातला हेतू हाच होता, भारतातील जे अपूर्ण सिंचन प्रकल्प आहे ते आधी हाती घ्यायचे, ते पूर्ण करायचे, म्हणजे जेणेकरून त्या प्रकल्पाचा त्या शेतकऱ्याला फायदा होईल. त्याच्या गेले 10 वर्ष काय झाले, 60,000 कोटी सिंचनावर टाकले गेलेत आणि शेवटी त्यांचेच मुख्यमंत्री म्हणतात की 1% सुद्धा सिंचन वाढलं नाही. आणि ही अतिशय विदारक परिस्थिती या महाराष्ट्रात होती, कारण मी जेव्हा आकडे घेतले सिंचनाचा पर्सेंटेज संपूर्ण देशात 42%, त्याच्यात पंजाब हरियाणाचे 98%, अति उत्तर प्रदेश बिहारचे सुद्धा 50-40%. आणि जेव्हा आमच्या काही राजकर्त्यांनी आम्ही शेतकऱ्याची मुलं म्हणून 10 वर्ष राज्य केले, महाराष्ट्राचं फक्त सिंचन पर्सेंटेज 16% होत करायचे. आणि म्हणून कृषी पंतप्रधान कृषी सिंचाई योजनामध्ये 99 प्रकल्प आयडेंटिफाय केले, त्याच्यात आपल्या धुळे जिल्ह्याचा बहुचर्चित आणि बऱ्याच वर्षापासून आपण वाट पाहत बसलेला अक्कलपाडा होता आणि त्याचे शेवटचे 2 हप्ते आम्ही मिळवले आणि ते पूर्ण केलं. त्याचं शिरपूर शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री दंडवती नगर व गुरुकृपा कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडली असल्याचं उघडकीस आलंय. दंडवती नगर परिसरातील निमझरी येथे राहणाऱ्या धनसिंग पाटील हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शनिवारी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर याची तब्येत बरी नसल्यामुळे ते मुलाला उपचारासाठी डॉक्टरकडे तपासणीसाठी घेऊन गेले होते, त्यामुळे त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 30 ग्रॅम वजनाच्या साकड्या, 30 ग्रॅम वजनाची मंगलपोत, 8 ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, 10 ग्रॅम वजनाचे टोंगल व 20,000 रुपये रोख अशा 2,50,000 ऐवजावर डल्ला मारलाय. तर दुसरी घटना शहरातील निमझरी नाका परिसरातील गुरुकृपा कॉलनीत घडली. डॉक्टर सुरेश सकरू राठोड हे शशिकांत बोरसे यांच्या घरात भाड्याने राहतात. डॉक्टर राठोड गावाला गेले होते, तसेच त्यांची पत्नी संगीता या शहरातच राहणाऱ्या आपल्या वडिलांकडे गेल्या होत्या. शनिवारी रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 10 ग्रॅम सोने, 20 तोळे चांदी, मुलाच्या गल्ल्यातील 8-10,000 रुपये अशी सुमारे 50,000 घरफोडी केली. शहरात एकाच वेळी रात्री 2 घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. माहिती अधिकार कायद्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी महाराष्ट्र शासन व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी एजदा पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र अधिकार अधिनियमन 2005 या कायद्याची माहिती देण्यासाठी 1 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत 630 मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन माहिती अधिकार विषयाचं पुस्तक देण्यात आलं. आता हे धुळे जिल्ह्यामध्ये जे माहिती अधिकाराचं जे प्रशिक्षण चालू झालेलं आहे, जनमाहिती अधिकाऱ्यांसाठी हे एक उत्कृष्ट प्रशिक्षण आहे.
यशदा ही जी महाराष्ट्र शासनाची संस्था आहे आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी माध्यमिक शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत जर माहिती अधिकारी यांना एक दिवसीय प्रशिक्षण आपण इथं देतोय. त्यांना पुस्तक वगैरे पण देण्यात आलेलं आहे. दोन व्याख्याते आहेत संदीप सावंत आणि विठ्ठल बुलबुले. अतिशय अभ्यासपूर्ण असं हे प्रशिक्षण राहणार आहे. त्याच्यामुळे माहिती अधिकारातील बऱ्याच गोष्टी बारीक बारीक गोष्टीचं ज्ञान प्राप्त होणार आहे आणि जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून या माहिती अधिकाराचा चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. हे तीन दिवसीय एक दिवसीय प्रशिक्षण आहे. दोन दोन दिवशी प्रशिक्षणाआधी एका दिवशी असे तीन दिवस प्रशिक्षण होणार आहे. 450 ते 450 मुख्याध्यापक आणि जनमाहिती अधिकारी हे प्रशिक्षण घेतील आणि प्रशिक्षण दर्जेदार होईल याच्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यरत आहे. वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून मेहेरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी सेविकांना टेबल खुर्च्या साहित्य वाटपाचा कार्यक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता विद्यमान सदस्यांनी केली असून आजचे साहित्य वाटप हा त्यातीलच एक भाग आहे. मेहेरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकेला 6 खुर्च्या व 1 टेबल असे साहित्य मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत सो उर्मिला भामरे यांचे आभार मानले. यावेळी प्रभाकर भामरे, कविता भामरे, शकुंतला भामरे, पुंजाराम माळीच, संगीता भामरे, रमेश भामरे, प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय नेते भैयासाहेब किरण पाटील यांच्या प्रयत्नाने 14 वित्त योजनेमधून अंगणवाडी 1 ते 6 पूर्ण अंगणवाडींना आमचे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, गावातील नागरिक, आमच्या गावाचे तलाठी आप्पा आणि जिल्हा परिषद योजनेअंतर्गत म्हणजे तालुका लेवलला जे काम करणारे गाव पातळीवर सर्व आमचे कर्मचारी आणि आमचे महिला सदस्य आणि अंगणवाडी सेविका जे भैयासाहेबांच्या प्रयत्नाने ज्यांनी जे जे आश्वासनं दिलेले आहेत 5 वर्षाच्या काळामध्ये इलेक्शनच्या वेळेस ते पूर्ण आश्वासन पाडण्याचं काम हे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे आणि गाव पातळीवर काम करत असताना सर्वांना घेऊनच काम करतायत. म्हणून त्यांच्या प्रयत्नाने हे 14 वित्त योजनेमधून 17-18 राज्यकृती आराखड्यामध्ये अंगणवाडी दुरुस्त, काही अंगणवाडीसाठी काही टेबल खुर्ची ज्या खरेदी केल्या या प्रत्येक अंगणवाडी सेविकाला ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये बोलून ते वाटप करण्यात आलेले आहेत. असं नाही जिल्हा परिषद मराठी शाळा असेल काय असेल ज्या ज्या शासनाच्या योजना येतील या पूर्ण योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जबाबदारीचं काम लोकनियुक्त सरपंच उर्मिला प्रभाकर भामरे तसेच उपसरपंच कविता प्रमोद भामरे आणि आमचे सदस्य आमचे ज्येष्ठ सर्व माझे सहकारी प्रतिनिधी सर्व ग्रामपंचायत सदस्य आमचे महिला ग्रामपंचायत सदस्य या सर्वांमिळून आम्हाला गावाचा विकास करायचा आहे. आमचं गाव हे तालुक्यात चांगल्या दिशेने जाणारं गाव आहे आणि ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असतो ते नेतृत्व या गावासाठी केव्हाही रात्रंदिवस झटत असतं. आमच्या परिसरामध्ये भैयासाहेब कायम काम करत असतात आणि त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना आम्हाला पण आनंद मिळतो आणि त्या आनंदापुढे आम्ही गावात काम सतत करत असतो आणि या दृष्टिकोनातून काम करत असताना आम्हाला गावात पण चांगलं सहकार्य मिळत आहे. गरिबांना, अल्पसंख्याकांना सर्वांना घेऊन आम्ही चालणार आहे. आमचे नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वात काम करतो त्यांचे पण सूचना आम्हाला आहेत की सर्वांना घेऊन चालणार असं नेतृत्व आम्ही आमच्या गावात लाभलेलं आहे. म्हणून कडू बोलून माहिती देऊ शकतो. आमची मागणी होती बघ कधीची आम्हाला टेबल खुर्ची हवे अंगणवाडीत नव्हते. आतापर्यंत आम्हाला नव्हते अंग खुर्ची टेबल तेव्हाची मागणी करत आम्ही भैयासाहेबांनी काय उर्मिला भामरे यांच्यातर्फे सर सदस्य मेरगावचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांच्यातर्फे आम्हाला भेट दिली. बा आम्ही खूप आभारी त्यांचे. एवढं 2 शब्द बोल. शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे गावातील हायस्कूल मैदानावर भव्य उत्तर महाराष्ट्र केसरी पदासाठी भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते यांनी या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन केलं. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. यावेळी दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपसभापती पंकज कदम, बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे, मुन्ना वाडीले पहलवान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमीच्या पवित्र दिवशी आम्ही भामरेकर रामनवमी निमित्त राम भक्त सगळे
आणि सिमला मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट भामणे यांच्या वतीने दरवर्षी कुस्त्यांचे आयोजन करतो, परंतु यावर्षी कुस्त्यांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं, ज्याच्यात महिलांना सुद्धा संधी देण्यात आली आणि महिला पुरुष अशी सुद्धा कुस्ती झाली. एक ग्रामीण भागातील पोरांना एक चांगलं कबड्डीचं आपलं सॉरी कुस्तीचं ठिकाण निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आज मी बामणे गावात वजन गटावर कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात अगदी नाशिक नगर कोल्हापूर सोलापूर इथून पोरं आले आणि चांगल्या कुस्त्या या बामणे गावात आज होत आहेत. त्याच्याबद्दल मी सगळ्या राम भक्तांच्या वतीने ग्रामस्थ बामण्यांच्या वतीने सगळ्या मल्लांचे पैलवानांचे हार्दिक स्वागत करतो, त्याचे आभार मानतो. वणी येथील आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांसाठी देवपुरातील नेहरू नगर परिसरात असणाऱ्या हरिओम मित्र मंडळाच्या वतीने थंड पिण्याचं पाणी तसेच टरबूज फळांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नगरसेवक कैलास चौधरी, किशोर चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. भाविकांना पायी जाणाऱ्या भाविकांना फळ वाटपाचा कार्यक्रम हरिओम मित्र मंडळाने हा स्वखर्चाने घेतलेला आहे. यासाठी 5 टन तरबूज ही हरिओम मित्र मंडळाने स्वतः भाविकांसाठी या प्रसंगाचा लाभ घ्यावा अशी मी भाविकांना विनंती करतो आणि धुळे शहरवासियांना आई एकिरा देवीच्या यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो. धुळे शहरातील नामांकित धार्मिक व आध्यात्मिक केंद्र अशी ओळख असलेल्या BAPS श्री स्वामीनारायण मंदिरात जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रगतीला गती या सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन महिला दिन साजरा करण्यात आला. आध्यात्मिक मार्गाने स्वतःची उन्नती कशा प्रकारे करता येऊ शकेल याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना आपल्या सुप्त गुणांना सादर करण्याची संधी मिळावी या हेतूने भक्ती नृत्य धून प्रार्थना आपले एकत्र कुटुंब या विषयावर संवाद तसेच गुरुहरी दर्शन ही भक्तीवर आधारित चलचित्रफित व्हिडिओद्वारे दाखवण्यात आली. प्रगतीतील गती या विषयावर सौ कल्पनाबेन चव्हाण चित्राबेन दवे यांचं अभ्यासपूर्ण व्याख्यान झालं. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहराच्या महापौर कल्पनाताई महाले, विरोधी पक्षनेत्या वैशालीताई लहंगे, प्राध्यापक सौ भविता देवरे, सौ रत्ना पाटील, इंदुमतीबेन अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होत्या. महिला मंडळ सदस्यांनी कार्यक्रमाची आखणी अत्यंत उत्कृष्टपणे केल्याने कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला हे उपस्थित महिला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरून जाणवत होतं. BAPS संस्था गेल्या 14 ते 15 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रीतिताई पटेल, सौ अनिताताई ठाकरे तर आभार प्रदर्शन सौ स्वातीबेन पडियार यांनी केलं. महिला मंडळ दरवर्षी मार्च महिन्यामध्ये
कार्यक्रम साजरा करत असतो. यामध्ये भव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमामध्ये आजच्या वर्षी जागतिक युनोने केंद्रीय विचार ठेवलेला आहे, प्रेस फॉर प्रोग्रेस म्हणजे प्रगतीला गती, हा केंद्रीय विचार आम्ही घेतलेला आहे की स्त्रियांनी आपली प्रगती केली पाहिजे, म्हणजे विविध क्षेत्रांबरोबर आध्यात्मिक प्रगती सुद्धा केली पाहिजे, हा आमचा केंद्रीय विचार आजच्या कार्यक्रमाचा आहे. याच्यामध्ये सुंदर अशी भक्तिनृत्य आहेत, संवाद आहेत. तर या ठिकाणी सर्व आम्ही परिसरातील सगळ्या महिला भगिनींना हे करत असतो. आजच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून कल्पनाताई महाले प्रमुख पाहुण्यांमधून उपस्थित आहेत, तसंच ऐश्वरीबेन लहंगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर इतर मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. तर असा हा भव्य असा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणून मान्यता असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वडीगडावरील श्री आदिशक्ती सप्तसुंगी मातेच्या दर्शनासाठी खान्देशासह विदर्भातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक पदयात्रेने जात असतात. तर यावर्षी देखील शिरपूर येथील भाविक रामनवमीचं औचित्य साधून मातेच्या दर्शनासाठी पायी निघाले आहेत. नवसाला पावणारी कुलस्वामिनी आई सप्तसुंगी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक आई जगदंबेच्या जयघोष करीत वणीगडावर पायवारीला जात असतात. यात आबालवृद्ध स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभाग घेतात. तसेच काही भाविक आपल्या मानमानता फेडण्यासाठी या पायवारीत सहभाग घेतात. शिरपूर येथील भाविकांनी आकर्षक असा सप्तसुंगी मातेचा रथ सजवून मातेच्या दर्शनासाठी पायवारीने निघाले आहेत. अधिक माहिती आबाभाऊ चौधरी यांनी दिली. जय मातादी पदयात्रा समिती 19वे वर्ष हे चालू आहे. शिरपूर शहरातून माताजीच्या दर्शनासाठी हजारो भाविक जात असतात आणि जय मातादी पद समिती ही त्यांचं नेतृत्व करत असते. तर या जय माताजी पद समितीच्या अध्यक्षांकडूनच त्यांच्या पद समितीच्या कार्याविषयी माहिती जाणून घेऊया. आपल्या शिरपूर शहरातून पूर्ण खानदेशातून शिरपूर शहराचं जे भाविकांचे आपल्या शहरामध्ये जे आई भगवतीच्या दर्शनाचं महत्व आहे, तर शिरपूर शहरातून शेकडो वर्षापासून आपल्या भाविकांचे खूप पहिल्यापासून पदयात्रेला सुरुवात केलेली आहे. तरी त्या माध्यमाने दिवसेंदिवस जसं काही यात्रेचं स्वरूप महत्त्व वाढत आहे तर त्या आपल्या जयमातादी पदयात्रा समिती शिरपूर पदयात्रा समितीतर्फे रथयात्रेचं आयोजन, ध्वजयात्रेचं आयोजन करण्यात येत असते दरवर्षी. तर यावर्षी हे आपल्या पदयात्रेचे 19वे वर्ष आहे आणि शिरपूर शहरातून सगळे व्यापारी बंधू, धार्मिक संस्थान, बँकिंग या कार्यक्रमाला प्रोत्साहन करीत असतात आणि भाविकांचंही मोठ्या धार्मिकतेने, विशेष करून आमचे काकासाहेब यांचेही या कार्यक्रमामध्ये गोल्डन बँडचे संस्थापक दिलीपभाऊ बाशिंगे यांनी गोल्डन बँडच्या स्वरूपाने अहिराणी माध्यमाने जे काही संगीतमय वातावरण यात्रेला निर्मित केलं, या पदयात्रा समितीमार्फत सगळं काही रथयात्रा समिती खानदेशाच्या जनतेला रस्त्यावर चालण्यासाठी, आई भगवतीच्या जल्लोष करण्यासाठी जे काही अहिराणी भाषेचे आपल्या खानदेशी मायबोलीच्या माध्यमाने डोंगर हिरवागार, कसा करू शिंगार असे काही महत्त्वाचे बहुमाना सम्राट, महत्त्वाचे अल्बम संगीतमय करून दिलीप भाऊंनी, काकांच्या आमचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद, तर पूर्ण खानदेशात यात्रेचं महत्त्व खूप वाढलं आहे आणि देवीचं महत्त्व, आई भगवतीचा आशीर्वाद हे सगळ्या भाविकांना स्वयंपूर्त उत्स्फूर्त करीत असते आणि या यात्रेचं खूप पूर्ण खानदेशात महत्त्व असतं. तुम्हाला, तुमच्या सर्व पदयात्रा समितीला आमच्या चॅनलकडून हार्दिक अशा शुभेच्छा. जय जगदंबे, जगदंबे भवानी, जय मोती रूपा सुंदरी, जय भाषा समृदाता, आओ नाथ चंचंडे, नव दुर्गा घटी कारका, जय अम्बे हेंगल आशापुरे, मनसापुरे महालक्ष्मी, तापी माता परशुराम बाला, लक्ष्मण बाला मार्दंड ऋषी, जय जगदंबे की जय, जागर वाले की जय, जुनागढ़ वाले की जय, वाड़गढ़ की जय, वाड़ पर्वत की जय. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कृषी विभागांतर्गत धुळ्यात कृषी महोत्सवाचं आयोजन. शिरपूर शहरात एकाच वेळी घरफोड्या, नागरिकांमध्ये भीती. माहिती अधिकार कायद्याची माहिती व्हावी यासाठी धुळ्यात कार्यशाळा.
खिरगाव येथील अंगणवाडी सेविकांना वित्त आयोगाच्या निधीतून खुर्च्या टेबल साहित्यांचं वाटप. शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे गावात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचं आयोजन. धुळ्यातील हरिओम मित्र मंडळातर्फे सप्तशृंगी माता भक्तांना टरबूज फळांचं वाटप. धुळे बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. आणि आकर्षक रथ सजवून शिरपूरचे भाविक सप्तशृंगी गडाकडे रवाना. आणि याचबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.